प्रत्येकाची लाईफ लाईन ही डेथ लाईन ठरते. जीवघेणा प्रवास होतोय का हा, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतोय. कारण आज सकाळी मुंब्रा ते कळवा दरम्यान दोन जण लोकलमधून पडलेले. सकाळी 9 ते 11 वाजण्याची घटना आहे. मुंब्रा ते कळवा स्लो ट्रॅक दरम्यान सकाळी ते 9 ते 11 वाजेपर्यंत गर्दीमुळे दोन जण लोकलमधून खाली पडले आणि या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाचं 42 वर्ष वय आणि दुसरा 1 30 वर्षाचा आहे अशी माहिती कळते. आपल्याला माहिती आहे सकाळी या उपनगरांमधून मुंबईकडे येणार आहे प्रचंड गर्दी असते आणि वारंवार असे जीवघेणे अपघात होत आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, पुन्हा एकदा हा जीवघेणा प्रवास जीवावर उठल्याचं दिसून येत आहे. या दोघांबद्दल काय अधिक माहिती मिळते, नेमका अपघात कसा झालाय? मिळालेली माहिती आहे त्यानुसार ह्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत आणि याच्यामध्ये एका घटनेमध्ये एक जो प्रवासी आहे त्या प्रवाशाला गर्दीमुळे धक्का लागून तोल जाऊन गाडीच्या खाली पडलेला आहे. मुंब्रा आणि कळवा याच रेल्वे पट्ट्यातल्या ह्या दोन्ही घटना आहेत. सकाळी चाकरमानी मोठ्या संख्येने कामाला जातात. तर दुसरी घटना जी आहे त्या ठिकाणी दगड म्हणजे स्टोन प्लेटिंग किंवा काही वस्तू फेकून प्रवासी जखमी झालेला आहे आणि त्याला ती वस्तू लागल्यानंतर खाली पडून त्याचा तोल जाऊन तो खाली पडलेला आहे. अशा दोन वेगवेगळ्या घटना आहेत अशी माहिती मिळते. पण प्राथमिक जी माहिती आहे ती म्हणजे गर्दीमुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की रोज लाखो प्रवासी जे आहेत ते कल्याण डोंबिवली पासून ते CST पर्यंत अनेक लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. रेल्वे ज्या आहेत त्या वेळेवर नसतात किंवा रेल्वेची संख्या ज्या आहेत त्या देखील कमी आहेत गर्दीच्या मानाने. या सर्व परिस्थिती लक्षात घेता अशा घटना रोज घडत आहेत. नुकतीच जी माहिती मिळालेली आहे जीवघेणा प्रवास आहे जीवावर उठत